भेटीगाठी होतात राष्ट्रवादीच्या दोन्ही, यामुळे संशयाचं वातावरण निर्माण होतं असं वाटत नाही का आपल्याला? नाही आता ते मला, आम्ही त्यामध्ये फार काही बोलणार नाही. पवारसाहेब आणि अजित पवार गट त्यांचं ते बघून घेतील, परंतु हे वारंवार भेटीमुळे संशय जो निर्माण होतो आहे याचा खुलासा त्यांनी वारंवार सुप्रियाजींनी केलेला आहे. त्यामध्ये असं आहे की लोकं दूर जातात, जवळ येतात, सोयीनुसार वागतात, सोयीनुसार चालतात, थोटा फायदा बघून काम करतात. राजकारणात हे अधिक बढावलं आहे त्याचं हे लक्षण आहे. सरसकट कुंडी बनून आरक्षणाची मागणी करत आहे, मात्र तज्ज्ञांचं म्हणणं आहे की जर मराठ्यांना वेगळं आरक्षण दिला तर ईडब्ल्यू एस मध्ये दिला तर तो 7 ते 8% 9% पर्यंत मिळू शकते, ओबीसी मधून दिला तर फार काय, अगदी 2-3% आरक्षण मिळेल, असं उलटा नुकसान होईल मराठ्यांचं, असं उपमुख्यमंत्री काल एका, नाही मी तर ही भूमिका काल उपमुख्यमंत्र्यांनी सांगितली, याच्या पूर्वी मी मांडलेलं आहे की आज राहुलजी म्हणतात त्याप्रमाणे एकदा सेन्सस झाला की लोकसंख्याकडे कोणाची किती लोकसंख्या आहे. मागच्या वेळेस गायकवाड आयोगाने जे 32% उभी मराठा दाखवला आहे त्यामध्ये इतर समाजाचा सुद्धा, म्हणजे कुणबी मराठा, मराठा कुणबी, लेवा पाटील यांचा समावेश करून दाखवला, तेवढी संख्या मुळात नाहीच. ही संख्या फार तर मला वाटतं की 15% आसपास कदाचित असावी. अनेकांनी ते घेतलं आहे, ते जरांगे पाटीलही सांगितलं, अनेकांनी ते का कुणबी प्रमाणपत्र आहे त्यामुळे फार काही कमी लोकं राहिलेत वगैरे. अशा स्थितीमध्ये आपण शेड्यूल कास्टला आपण 13% देतो, शेड्यूल ट्राईबला 7% आणि ओबीसीला 29%, म्हणजे विजयंत घेऊन 30%, असे 50% आरक्षणाच्या मर्यादा आहेत. आणि आत्ता समाजाच्या आमच्या संख्या ही साधारणतः 75 ते 80% घरात आहेत, तीनही कॅटेगरी मिळून उरले 20%. 20%मध्ये मराठा आहे, शीख आहे, जैन आहेत, मारवाडी आहेत, गुजराती आहेत आणि फार छोट्या छोट्या ब्राह्मण आहेत, फार छोट्या छोट्या जाती आहेत. हे यातील शीखला कधी आरक्षणाचा फायदा घेत नाही, नोकऱ्या करत नाहीत, फार कमी करतात. जैन असेल, गुजराती असेल, मारवाडी असेल, हा समुदाय कधीही नोकरीच्या भानगडीत पडत नाही. मग उरला कोण? तर फार मॅक्झिमम मराठा उरला आहे. आणि मराठा समाजाला जर EWS मधून 10% आरक्षणातून फायदा होत असेल तर तो फार मोठा फायदा होतो आहे. परंतु जरांगे पाटलांना त्या फायद्यापेक्षा राजकीय फायदा उपटण्याची त्यांची मंशा असावी किंवा भूमिका असावी म्हणून ते आग्रही आहे. पोरांच्या भल्यासाठी आग्रही नाहीत, राजकारणच्या भल्यासाठी ते आग्रही असावेत असा माझा थेट त्यांच्याकडे आरोप आहे. प्रचंड नुकसान होणार आहे तरुणांनी, मराठा तरुणांनी या संदर्भातली सध्या अभ्यास करावा. जरांगे पाटलांच्या म्हणण्यावर सगळं काही ठरवू नये, अभ्यास करून त्यांनी आपल्या भविष्याचा निर्णय घ्यावा असंही माझं त्यांना आवाहन आहे. मुळात मी सांगितलं की ओबीसीमध्ये येऊन 372 जातीमध्ये येऊन त्यांना फार काही फायदा मिळणार नाही आणि ओपनमध्ये फार काही जाती राहणार नाही. म्हणजे नोकऱ्यांचा संदर्भ जिथे येतो किंवा सोयी सवलतीचा येतो तिथे फार मोठा नुकसान मराठा तरुणांचं होणार आहे. आणि अशा स्थितीमध्ये त्यांनी अभ्यास करून थोडा विचार करून आपण कोणाला साथ देतो, आपलं भलं काय आहे, ऐत काय आहे, हित काय आहे याचा विचार करावा. कुठेतरी मराठा नेत्यांची भूमिका, जबाबदारी याच्यामुळे वाढत नाही का? कारण जरांगे असं बोलत असतील, बाकी सगळे गप आहेत, तरुणांची दिशा बोलत, मराठा नेत्यांची जबाबदारी वाढलेली आता या सगळ्या नाही, ते आता मराठा नेतेच ठरवतील. मी त्यांच्या भूमिकेच्या संदर्भात बोलण्याची माझी मला काही गरज नाही. त्यांनी कशात भलं आहे, कशात वाईट आहे, कसं चांगलं आहे ते तरुणांना समजून त्यांची ते भूमिका आहे, त्यांनी ते स्पष्ट करावी. बिहारमध्ये जे आरक्षण नाही, तो एक चांगला ऐतिहासिक निर्णय बिहार सरकारने घेतलेला आहे. 65% आरक्षणाची मर्यादा वाढवली आणि आमचीसुद्धा तीच इच्छा होती की तुम्ही आरक्षणाची मर्यादा वाढवा. जे 50% सिलिंग आहे ते तो कॅप आहे, तो वाढवला गेला पाहिजेत आणि त्याच्यावर इतर समाजांच्या ज्या इच्छा आकांक्षा त्या पूर्ण केल्या पाहिजेत. मला वाटतं EWS त्यासाठीच तयार केला गेला, पण काय खुळं आहे माहीत नाही, कोणाच्या डोक्यात काय वारं घुसतं आणि काहीतरी घेऊन उभं राहतो. 2 वर्ष या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर 2 वर्ष शांत होते, त्यांना माहीत होतं की EWSमधून फायदा अधिक आहे. परंतु गोळीबार झाला, जरांगे पाटील त्या गोळीबारानंतर मराठा समाजाचे मग हिरो म्हणून पुढे आले, नायक म्हणून, आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत की हम झुका सकते ही त्यांच्यामध्ये त्यांना एक समाजाचं सगळं पाठबळ मिळाल्यानंतर एक गर्व झाला. त्यामुळे ते सरकारला धमक्या देतात, इतक्या तारखेपर्यंत करा, तितक्या तारखेपर्यंत करा, नाही केलं तर बघून घेऊ,
कसे रस्त्यावर फिरताय ते आम्हाला धमक्या देतात. अर्थात हे धमक्याने प्रश्न सुटणार आहेत का हे जरांगी पाटलांना कळलं पाहिजेत. कुठल्याही गोष्टी करायच्या आहेत कायद्याच्या चौकटीत बसून करावं लागतं, कायद्याला धरून करावं लागतं, आणि ज्या काही प्रक्रिया कोणालाही कुठेही घुसवता येत नाही. पण आता जर त्यांच्या डोक्यात खुळं घुसलं असेल तर ते ती मागणी सातत्यानं करत राहतील. नाही आता सगळ्यांनाच कुणबी लावून टाका, गुजराती कुणबी, मारवाडी कुणबी, लिंगायत कुणबी, मराठा कुणबी, सगळे कुणबी लावत जा, प्रमाणपत्र देऊन टाका आणि मोकळे करून टाका. आता असंच म्हणायची पाळी आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या चीफ जस्टिस ऑफ इंडियाचा अपमान केला म्हणून एका पत्रकाराने उद्धव ठाकरेंच्या अवमान याचिका दाखल केली दसरेच्या भाषणात. मला माहीत नाही ते अवमान याचिका कोणाला काय वाटतं ते करत असतात, त्यातलं तपासून कायदेशीर आहे त्याचं उत्तर कायदेशीर उद्धव ठाकरे देतील. त्यामध्ये मी काय फार काही त्यात ऐकलं नाही. आता काय नवीन जिल्हा निर्मितीची आवश्यकता आहेच राज्यात. खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली, विभाग मोठे मोठे जिल्हे आहेत, ती प्रक्रियेची अनेक दिवसापासूनची खूप लोकांची मागणी आहे. त्यामध्ये मला वाटतं की ती जर भूमिका स्वीकारून सरकारपुढे जात असेल तर ते लवकरात लवकर करावं, कारण मला वाटतं निवडणुकीच्या तोंडावर कोणाची नाराजी घेण्यासाठी ते करणार नाहीत. कारवाई करणं किंवा अहवाल मागवणं, माहिती घेणं आणि तयार करणं याला बरेच क्लिष्ट गोष्टी आहेत, बराच वेळ लागतो, अनेकांचं अनेक जिल्ह्याच्या संदर्भात सीमा ठरवताना वाद होतात. या सगळ्यामध्ये एकमत होणंही फार महत्त्वाचं असतो, नाहीतर नवा उद्रेक तयार होण्याची शक्यता असते. नाही महाराष्ट्र की सरकार किसी को कुछ नहीं देना चाहती, सबको रास्ते पर खड़े रखकर कटोरा देना चाहती है. तुम भी मंगो और राज्य की जनता भी मंगेगी, यही उनका उद्देश्य है. और कटोरा लेकर आपस में